कामोठ्यामधील अवैध अंमली पदार्थ विक्री प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतलाय. येथील बेकायदेशीर हुक्का पार्लर, गुटखा, गांजा अशा अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात कामोठे पोलीस स्टेशन, पुरवठा विभाग, तहसील तसंच पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. कामोठे शहरात हुक्का पार्लर, हुक्का कॅफेसमोर शेजारी काही शाळा व रुग्णालय आहेत. त्या ठिकाणी बेकायदेशीर हुक्का विक्री होत असतो. विक्रेत्यांद्वारे नियम आणि कायद्यांचं पालन होत नाही. अल्पवयीन तसंच युवक हे याकडे आकर्षित होतात व वाईट व्यसनाच्या आहारी जातात. अशा अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांकडून भाजप युवा मोर्चाकडे आल्या होत्या. कामोठ्यातील पानटपरीवर अवैध पद्धतीने गुटखा तसंच गांजा या अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे चालू आहे. या संदर्भात कामोठे पोलीस स्टेशन, पुरवठा विभाग, तहसील तसंच पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या विषयाची गंभीर दखल घ्यावी व त्वरित बेकायदेशीर हुक्क्याची विक्री बंद करावी तसंच मालकांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन करीत उपाहारगृह बंद करावे लागेल तेव्हा जी परिस्थिती उद्भवेल त्यास कायदा व सुव्यवस्था आपलं प्रशासन जबाबदार राहील असा इशारा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. कामोठे पोलिसांना निवेदन देतेवेळी कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, सागर पाटील उपस्थित होते. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून कामोठे शहरातील भारतीय जनता पार्टी ऑफिसमध्ये तसेच आमच्याकडे काही नागरिकांकडून तसेच पालकांकडून काही तक्रारी केल्या जात होत्या. विषय होता तो कामोठ्यामध्ये सर्रास चालत असणारे हुक्का पार्लर तसेच पानटपरीच्या आड चालणार असणारे गुटखा विक्री तसेच अंमली पदार्थांच्या विक्री संदर्भात. आज कामोठे शहरामध्ये नवनवीन युवती युवक हे या अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत असे आमच्या निदर्शनास आले आहे. यासाठी याची शहानिशा करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या सर्व ठिकाणी व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आले आहे की हुक्का पार्लरच्या आड या ठिकाणी नशिली पदार्थांचे विक्री या ठिकाणी चालू आहे. तसेच सर्व पान टपऱ्यांमध्ये या ठिकाणी गुटखा विक्री तर सर्रासपणे चालू आहे पण त्यांच्या आड आपल्याला अंमली पदार्थ पण सहजपणे मिळत आहे. यासाठी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली. आम्ही त्या ठिकाणची व्हिजिट करून तिथले फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि हे सर्व आम्ही कामोठे शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय स्मिता जाधव मॅडम यांना या संदर्भात पत्र दिले आहे. हे पत्र देत असताना आमचा या मागचा दृष्टिकोन असा आहे की कामोठ्यातील युवक युवती असतील यांनी या अंमली पदार्थांचे सेवन न करता देशहिताचे काही गोष्टी करायला पाहिजे. यांच्या आहारी आपण जाता कामा नये या हेतूने आम्ही या ठिकाणी पत्र दिलेले आहे. याची तक्रार आम्ही पुरवठा विभाग, तहसीलदार कार्यालय तसेच पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग या ठिकाणी सुद्धा केलेली आहे. आम्हाला खात्री आहे की हे पत्र दिल्यानंतर लवकरात लवकर यावरती पुरवठा विभागातर्फे तसेच पोलीस स्टेशनतर्फे निश्चित स्वरूपाने कार्यवाही करेल. आज कामोठ्यामध्ये आपण बघत असाल तर कामोठे पोलीस स्टेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण त्यांच्या नजरेआड कुठेतरी या गोष्टी होत आहेत याची खेद आम्हाला या ठिकाणी आहे. कारवाई होते पण ती तात्पुरत्या स्वरूपात होते. ज्यावेळेस आम्ही पत्र देतो त्या 2-3 दिवसासाठी ही कारवाई होते आणि त्यानंतर ते 2-3 दिवसासाठीच बंद होतं. पुन्हा 7 दिवस उलटले की पुन्हा त्या ठिकाणी ते गोष्टी चालू होतात. यासाठी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे दर 7 दिवसांनी जिथे जिथे हुक्का पार्लर चालू आहेत, जिथे जिथे या टपऱ्यांकडून अंमली पदार्थांचे सेवन चालू आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण व्हिजिट करणार आणि जिथे जिथे या गोष्टी चालू असतील त्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बंद पाडू. मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी पण आम्ही त्या ठिकाणी सामोरे येण्यास तयार आहोत. परंतु येणारी पिढी ही चांगल्या मार्गाला लागावी यासाठी आम्ही ही प्रयत्न करत आहोत. ज्या मी सर्व युवक युवतींना विनंती करतो आणि आव्हाने सुद्धा करतो की आपण देशहितासाठी आपण काहीतरी करूया, ना की या अंमली पदार्थांचं सेवन करून कुठेतरी दिवसभर आपला टाइम वेस्ट करूया आणि कुठेतरी आपल्या आपल्या हातून कुठेतरी चुकीच्या गोष्टी होतील अशा गोष्टी कुठे करू नका. देशहितासाठी येणाऱ्या सर्व गोष्टी आपण करू. आपण या उज्ज्वल भारताचे भविष्य आपल्याला विनंती करतो की आपण देशहितासाठी प्रयत्न करूया आणि सुंदर भारताचं आपण जे आपण स्वप्न बघितलं आहे ते आपण पूर्ण करूया.